महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण भागातील महिला आणि जिल्हा परिषद शाळांमधील 11 ते 19 वयोगटातील मुलींमध्ये सॅनिटरी पॅड्स आणि वैयक्तिक स्वच्छतेबाबत जाणीव जागृती निर्माण करणे आणि माफक दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणे असा उद्देश असलेल्या अस्मिता योजनेचा शुभारंभ आणि कार्यालयाचे आयोजन जिल्हा नियोजन समिती सभागृहात करण्यात आले होते. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची उत्कर्ष योजना राज्यासाठी मार्गदर्शक ठरली आहे. अस्मिता उत्कर्षाचाच एक भाग आहे. महिलांना पुढे जाण्यासाठी महिला सहकार्य करू शकतात. समाजातील आणि घरातील महिलांनी मानसिकता बदलावी आणि गावच्या घराच्या लेखीची अस्मिता सांभाळत उत्कर्ष साधावा हा उपक्रम गावागावात घराघरात पोहोचावा ही मास्टर ट्रेनर्सची जबाबदारी आहे. त्यासाठी त्यांनी चांगले काम करावे असे मत सर्वच मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यशाळेस महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी उत्कर्ष कार्यक्रमाच्या फेसबुक पेजचे अनावरण जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी वेंगुर्ला हायस्कूलच्या मुलींनी मानसी एक उमलती कळी ही उत्कृष्ट नाटिका सादर केली. स्त्रीरोग तज्ज्ञ आणि योग गुरु वसुधा मोरे आणि डॉक्टर राजेंद्र चव्हाण यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. हे थोडस आपल्याला कमी करायचं यासाठी आपण अस्मिता प्रोग्राम आणलेला आहे. अस्मिता प्रोग्राम म्हणजे आपल्याला सॅनिटरी नॅपकिन यूज करण्यासाठी सवय आपल्याला करायची आहे आणि त्याचं प्रबोधन आपण मागच्या 2 वर्षापासून प्रबोधन करतो. या शासन निर्णयामध्ये मासिक पाळी व्यवस्थापनाचं ट्रेनिंग खाली द्यायचं आहे. पण ऑलरेडी आपण आपल्या जिल्ह्यामध्ये मागच्या 1.5 वर्षापासून हे ट्रेनिंग देतो आणि या ट्रेनिंग अजून इफेक्टिव्हपणे कसं करता येईल हे सर्व मास्टर ट्रेनरनी याकडे थोडं लक्ष द्यावं आणि त्यांच्या काही नाविन्यपूर्ण कल्पना असतील तर ते आम्हाला सांगावं. आम्ही निश्चित महिला दिनाच्या जागतिक महिला दिनाच्या 8 मार्च रोजी आपण हा साजरा करतो त्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी आमच्या मॅडमने सांगितलं, निवेदिका मॅडमने, की ठाण्यापासून ती सुरुवात झाली वगैरे वगैरे. सर्वात पहिली गोष्ट तर आज असं ठरवायला पाहिजे आपण की याच्या पुढे आपण उत्कर्षाच्या पूर्वी प्रत्येक वेळी जे ठाण्याचं नाव लावतो ते ठाण्याचं नाव लावणं आता बंद करायला पाहिजे. कारण की आता आपण खूप पुढे निघून गेलेलो आहे. जेव्हा 1 वर्षभरापूर्वी जिल्हा परिषदने ह्या उपक्रमाला सुरुवात केली होती त्यावेळी एक आपण शिकत होतो, त्यावेळी आपण इतर जिल्ह्यांची काही मदत घेतली. परंतु आता आपली उत्कर्षाची संपूर्ण टीम आणि उत्कर्षाचा परफॉर्मन्स हा राज्यामध्ये इतका अव्वल झालेला आहे की आता इतर जिल्हे आपल्याकडे येत आहेत की तुम्ही कशा पद्धतीने हा कार्यक्रम करत आहे आणि राज्य पातळीवर याची दखल घेण्यात आलेली असून राज्य पातळीवरून असा विचार चालू आहे की जसा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचा उत्कर्ष प्रोग्राम आहे तसा संपूर्ण राज्याला लावता येईल आणि त्याचा एक भाग म्हणून ही जी राज्यव्यापी सॅनिटरी पॅड डिस्पेन्सेशनची योजना आहे अस्मिता त्याचाच एक भाग म्हणून आपली ही योजना या ठिकाणी आलेली आहे. सो त्याच्यामुळे पहिले तर जिल्हा परिषदचं आणि विशेष करून इथे या भागामध्ये जमलेल्या सर्व माझ्या भगिनींचं खूप मनापासून अभिनंदन करतो की आपण एक खूप अल्पावधीत या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने हा टप्पा गाठला आणि दिशादर्शकाचं काम ऍज अ एजन्सी ऍज अ जिल्हा परिषद म्हणून ते करून दाखवलेलं आहे. एक या ठिकाणी वेंगुर्ल्याच्या शाळेच्या मुलींनी जे नाटक केलं खूपच सुंदर नाटक होतं. कोकण लाईव्ह साठी तेजस्वी काळसेकर, सिंधुदुर्ग नगरी.